नमस्कार, मी निवेदिता। निवीज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकचं बटन क्लिक करा। रसगुल्ला बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 कप साखर घेतलेली आहे, 2 चमचे मैदा, 2 चमचे लिंबाचा रस आणि 3 ते 4 विलायती। इथे मी 1 खोलगट सॉस पॅन घेतलेला आहे, गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये आपण 1 लिटर दूध टाकूया। इथे मी फुल क्रीम दूध यूज करते आहे, म्हणजे म्हशीचं दूध घेतलं आहे मी इथे 1 लिटर। तर आता इथे दुधाला उकळी येण्याची वाट पाहूया। इथे दुधाला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता ह्या टाईमला गॅसची फ्लेम लो करायची आणि 2 चमचे मी लिंबाचा रस टाकत आहे इथे, आणि सतत मिक्स करायचं आहे। इथे दूध फाटायला सुरू झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे आपल्याला हे, आणि गॅस हा लो फ्लेमवर ठेवायचा आहे। इथं पाणी आणि पनीर वेगळं झालेलं दिसत आहे, म्हणजे दूध हे व्यवस्थित फाटलं गेलेलं आहे। परत एकदा 2-3 मिनटं आपण हे सतत मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून दूध खाली तळाला चिटकू नये म्हणून ह्याला कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे। जोपर्यंत पाणी आणि पनीर वेगळं दिसत नाही तोपर्यंत ते आपण मिक्स करत राहायचे। 1 लिंबाचा रस टाकल्यानंतर 2-3 मिनटं जातात पाणी आणि पनीर वेगळं दिसायला। आता हे झालेलं आहे, आपण थंड होऊ देऊया। तर इथे हे व्यवस्थित थंड झालेलं आहे। मी 1 चाळणी घेतली आहे, चाळणीच्या खाली 1 पातेलं ठेवलं आहे स्ट्रेनरवर, म्हणजे चाळणीवर 1 स्वच्छ कॉटनचा कपडा मी ठेवलेला आहे। आपल्याला पनीर आणि पाणी हे कम्प्लिटली वेगळं करायचं आहे। तर आता इथे मी हे पाणी जे आहे हे मी हळूवारपणे त्या स्ट्रेनरवर टाकते, जेणेकरून पाणी आणि पनीर हे कम्प्लिटली वेगळं होईल। आता इथे पनीर आणि पाणी हे वेगळं कम्प्लिटली वेगळं झालंय। आता इथे थोडं थंड पाणी टाकायचं, जेणेकरून लिंबाच्या रसाचा कडवटपणा रसगुल्ल्यामध्ये उतरू नये म्हणून। ही खूप महत्वाची स्टेप आहे। तर आता हे व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्णपणे क्विझ करायचंय, थोडंही मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे पनीर मध्ये। तर आता मी हे इथं क्विझ करून घेते, आणि तुम्ही हे एक गाठ बांधून, ह्या फडक्याची गाठ बांधून सिंकमध्ये असलेल्या नळाशी टांगून ठेवू शकता, किंवा एखादं हेवी वेट पण त्यावर ठेवून पाणी पूर्णपणे ड्रेन करू शकता। आता हे जे उरलेलं पाणी आहे हे खूप पौष्टिक आहे। नेक्स्ट टाइम जेव्हा पण पनीर रसगुल्ले करतात तेव्हा दूध फाडण्यासाठी लिंबाच्या रसाऐवजी ह्या पाण्याचा वापर तुम्ही करू शकता। आता इथे व्यवस्थित मी 2 तास हे टांगून ठेवलं होतं, ह्यातलं सगळं मॉइश्चर गेलेलं आहे, पाणी आता ह्याच्यामध्ये थोडंही राहिलेलं नाही। आता आपण हा गोळा मळून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 मोठे परात घेतीये किंवा ताट घेतलंय। आता हा गोळा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा 1-10 ते 15 मिनिटं। तर आधी ह्याला सुट्ट करू, आपण एक क्रम्बल करू ह्याला व्यवस्थित, त्याला चुरा त्याचा व्यवस्थित चुरा करूया, आणि खूप मळायचं आहे ह्याला आपल्याला। 5 ते 7 मिनिटं मळून घेऊया। इथे माझ्याकडे 2 चमचे मैदा घेतलाय मी, त्यातला 1/2 मैदा आपण आत्ता टाकणार आहोत। 1 चमचा मैदा मी टाकते आत्ता, आणि हा मैदा टाकल्यानंतर एक व्यवस्थित परत एकदा 5 ते 7 मिनटं मळून घेणार आहे। हा मैदा पूर्णपणे पनीरमध्ये मिक्स झाला पाहिजे। आता 5 ते 7 मिनटं मळून घेऊया आपण। आता इथे आपण काय करूया, उरलेला मैदा टाकून देऊया सगळा, म्हणजे 1 चमचा आधी टाकला, आता परत 1 चमचा टाकते मी, तो पण व्यवस्थित मळून घेऊया 5 ते 7 मिनटं, पूर्ण पनीरमध्ये त्याला एकजीव करून घेऊया। आता आपण काय करूया, एक छोटासा बॉल काढूया त्यातला, आपलं जे पनीरचं पीठ आहे ते व्यवस्थित मळले की नाही हे चेक करण्याची एक पद्धत आहे, ती म्हणजे एक बॉल घेऊया, हातावर त्याचा एक गोळा तयार करून घेऊया, हातावर थोडासा जोर देऊन त्याला व्यवस्थित असं बॉलचा शेप देऊया। त्याला क्रॅक नाही गेले पाहिजे, क्रॅक गेले तर समजायचं की हा गोळा अजून मळण्याची गरज आहे। तो तुम्ही पाहू शकता इथे क्रॅक गेलेला आहे। तर आता मी परत एकदा व्यवस्थित मळून घेतलेला आहे पीठ, आता परत एकदा ट्राय करू आपण बॉल्स तयार करूया, हातावर जोर देत गुलाबजामुन सारखा बॉल बनवूया। तर आता इथे मी हा एक बॉल बनवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लेन बॉल झालेला तयार आहे, क्रॅक कुठेही दिसत नाही। तर आता अशाच पद्धतीने आपण सगळे रसगुल्ल्याचे बॉल तयार करून घेऊया। हे बॉल तयार करण्याच्या आधी मी इथे साखरेचा पाक तयार करत ठेवते। तर इथं मी 1 खोलगट असं 1 कढई घेतली आहे, पातेलं घ्या, कढई घ्या, काही पण घ्या, पण ती खोलगट असू द्या। ह्यावर मध्ये मी 1 कप साखर टाकतीये। 1 कप साखरेसाठी 4 कप पाणी वापरायचं आहे आपल्याला, त्यासाठी खोलगट असं पॅन घ्यायचं आहे।
आता इथे कुठला एक तारी दोन तारी पाक नाही तयार करायचा आहे, फक्त साखर मेल्ट झाली पाहिजे पाण्यामध्ये. एक आता स्टिकी असा पाक नाही बनवायचा चिकट वगैरे. आता इथे साखर मेल्ट झाली आहे पाण्यामध्ये, आपण विलायची क्रश करून टाकूया. आता पाण्याला उकळी पण आली आहे तर एक एक असे रसगुल्ल्याचे बॉल आपण आत सोडूया. पूर्णपणे इथे गॅस हा फुल आचेवर ठेवायचा आहे. एक तारी दोन तारी पाक असा अजिबात करायचा नाही आहे. आता हे जे रसगुल्ल्याचे गोळे आहेत ते पॅनला कव्हर करून हाय फ्लेमवर मी 10 मिनिट शिजून घेणार आहे. आता इथे गॅस हा हाय फ्लेमवर आहे, पॅनला कव्हर करायचं आहे. 10 मिनिटासाठी आपण हे शिजून घेणार आहोत. 10 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता रसगुल्ल्याच्या बॉलची साईज डबल झालेली आहे, मस्त तरंगत आहेत पाकामध्ये. तर आता इथे मी हाय फ्लेमवरच गॅस आहे, पॅनला कव्हर न करता आता 10 मिनिटं परत एकदा हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता इथे मी 10 मिनिटं पॅनला कव्हर न करता बॉल हे शिजून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता. म्हणजे आतापर्यंत आपण 20 मिनिटं हे बॉल शिजवले, 10 मिनिटं पॅनला कव्हर करून 10 मिनिटं पॅनला कव्हर न करता. आता 15 मिनिटं लो फ्लेमवर ह्याला मी शिजून घेते. आता 15 मिनिटं मी हे लो फ्लेमवर शिजून घेतले, चेक करूया आपण. तर मस्त बॉल तयार झालेले आहेत, बऱ्यापैकी पाक कमी झालेला आहे, रसगुल्ल्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे. आता इथे हे रसगुल्ले तयार झालेले आहेत. आता आपण हे थंड होऊ देऊया आणि मग सर्व करूया. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बाजूला बेल बटन आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून मी कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करील तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. धन्यवाद.